मीना अंथुनी गांधीनगर से बोलते हम लोग। यहाँ पे हमारे नाली का पानी निकालने को आते नहीं, म्यूनसिपालिटी हमारे गली में आती नहीं, साफ सफाई करती नहीं, बोलने को जाते तो कुछ सुनते नहीं, बोलते पैसे दो बोलते हमको, जब हम टोकरा फावड़ा लेंगे बोलते, उनके साफ सफाई वाले ऐसे बोलते। हम लोग ने किधर जाना, नेता लोग के पास जाते तो नेता लोग बोलते हमारे तरफ नहीं है तुम्हारे गली का वार्ड, तुम दूसरी तरफ जाओ, किसके तरफ जाना, हमने हमारा न्याय किससे मांगना, बोल अपना आरएफ लीडर है हमारा, आरएफ लीडर के तरफ जाते तो गली मेरे तरफ नहीं है बोलता, गली बनाने के तरफ नहीं, हरेश के घर को जाते तो घर पे होके नहीं बताता हुआ, उसकी औरत बोलती नहीं है हमारे घर में, फिर जाना किसके पास, जब वोटिंग मांगने को आते तो हमारे पास 10 जनों खड़े होते, पैरा पड़ते, हाथ जोड़ते, जब फिर गरीब से हम लोग गरीब लोग कहाँ जाना, इधर नाली का पानी हमारे घरों में घुसता, हमारे घरों में घुसता नाली का पानी, बुलाने को जाते तो आते नहीं, घर में सोते तो आते नहीं हमारे तरफ, हमने न्याय किससे मांगना, हमारा न्याय मांगता हमको, हमारे गली के अंदर साफ सफाई होना, हमारे गली में रोज म्यूनसिपालिटी 8 दिन में 15 दिन में म्यूनसिपालिटी आना, अपना इंसाफ, फिर हमारा इंसाफ करो, गरीबों का इंसाफ करने वाला है कौन, फिर इस दुनिया में कौन सुनेगा दुखड़े दुख के मारों के। मी प्रेम भाई जाधव महामाया सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे। मी गांधीनगर परिसरामध्ये आलेलो आहे, इकडे इकडच्या गांधीनगर परिसरामध्ये कुठली स्वच्छता व्यवस्थित होत नाही, इथले गांधीनगर परिसरातले नागरिक दलित मुस्लिम व सर्व समाजाचे जातीचे लोक राहतात, त्या लोकांना फार त्रास आहे घाणीचा। इथे नालीमध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून पूर्णपणे नाली काढल्या जात नाही, तसेच स्वच्छता निरीक्षक व मुख्य अधिकारी व नगर अध्यक्ष यांना वारंवार निवेदन देऊन तक्रार देऊन सुद्धा कुठलेच काम होत नाही। इथले रोडावरती अनेक वर्षापासून 20 वर्षापासून हे रोड बनलेला नाही, पंचमुखी महादेव मंदिरापासून तर रहमाना कब्रस्तानपर्यंत हा रोड अद्यापही झालेला नाही, अनेक वेळा गुत्तेदारांनी यांनी करोडो रुपयाची बिलं उचलली आहे, आणि या परिसरामध्ये काही लोक बोलायला तयार नाही, ते नागरिकांना घाबरत इथल्या स्थानिक नगरसेवकांना व इथल्या नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना घाबरत आहे। ते म्हणतात की आम्ही त्यांच्याविषयी जर बोललो तर आम्हाला त्रास होईल काहीतरी, पण माझं हेच इथल्या परिसरातील नागरिकांना सांगणं आहे की कोणाही घाबरू नाही, संविधान सर्वांसाठी आहे, लोकशाही मार्गाने आहे, तुम्ही तुमचे आवाज उठवा आणि संघर्ष करा, तुम्ही जर संघर्ष केला तर तुम्हाला न्याय मिळेल, तुमची स्वच्छता होईल, तुम्हाला पाणी मिळेल, टाईमवर लाईट मिळेल आणि सर्वच तुमचे कामं होतील, त्या लोकांनाही आपल्याला दुखणं नाही, स्थानिक राजकीय आणि नगरसेवकांना त्यांना त्यांचं काम वेळेवर पूर्ण करावे, त्यांना दररोज हप्त्यातून 2 वेळेस स्वच्छता करावी, प्रभागामध्ये येऊन आपल्या वार्डातल्या नागरिकांची समस्या जाणून घ्यावी, सर्वांना मूलभूत पाणी द्यावी, स्वच्छता दररोज करावी, एवढंच माझं बोलणं आहे, आणि या संपूर्ण लोकांना न्याय मिळावे अशी मी माझी महामाया सामाजिक संघटनेतर्फे आपले मीडियामॅन मित्र भाई व चॅनल पत्रकार लोकांशी एवढी मागणी करतो। जय भीम, जय हिंद।